पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे शिक्षकाने पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिसात शिक्षण लक्ष्मण कडलग याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. समीर रणदिवे असं शिक्षकाकडनं मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील जिल्हाभरच्या शाळेत पहिलीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली आहे. शिक्षक लक्ष्मण कलगड हे वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जोरजोरात बाकडा वाजवत होते. ह्याचाच राग शिक्षक लक्ष्मण कलगड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना छडीने मारले. ह्यात 6 वर्षीय समीर ह्याच्या पाठीवर व्रण उमटले आहेत. या घटनेची माहिती समीरने आई वडिलांना दिली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलंय. त्याच्यानंतर मग त्याला त्यांनी ते मारल्याच्यानंतर परवडलं ते तरी पण मारले. एवढं फार ओवर तर मारले पर्व पहिलीचं पर्व एवढं मारायची शिस्त नाही. दरम्यान या प्रकरणी शिक्षक लक्ष्मण कलगड यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.